एनके द स्कूल ऑफ एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरती अपलोड केलेले नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची ओळख या प्रकरणातील शेवटचा पॉईंट, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व व त्याची उपयुक्तता या घटकाची आज आपल्याला माहिती अभ्यासायची आहे. सांगितलं जातं उपभोक्त्यांसाठी हे शास्त्र महत्त्वाचं आहे किंवा उपयुक्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की उपभोक्ते वस्तूंची खरेदी करून तिचा उपभोग घेत असतात. हा उपभोग घेत असताना, वस्तू खरेदी करत असताना, त्या वस्तूची मागणी करत असताना उपभोक्त्याला हे शास्त्र उपयुक्त ठरतं. म्हणून कोणती वस्तू खरेदी करावी, ती उपयोगी आहे का, त्याच्यात उपयोगिता आहे का, याविषयीची माहिती समजण्यासाठी उपभोक्त्याला हे शास्त्र उपयुक्त ठरतं. वस्तू किती प्रमाणात खरेदी कराव्यात, किती मागणी करावी, किती नगांना मागणी करावी, याचं उत्तर उपभोक्त्याला मिळू शकतं. त्या वस्तूची किंमत किती द्यावी, किती किमतीला ती वस्तू खरेदी केली पाहिजेत, या संदर्भातले जे काही विचार आहेत ते उपभोक्त्यांना ह्या शास्त्रातून मिळतात. म्हणून हे शास्त्र उपभोक्त्यांसाठी महत्त्वाचं आहे. 2. उद्योजकांसाठी. उद्योजकांना देखील आपल्या उद्योगामध्ये विविध निर्णय घ्यावे लागतात. त्या निर्णयांची माहिती उपभोक्त्याला ह्या शास्त्रातून मिळते. म्हणून उद्योजकांसाठी देखील हे शास्त्र महत्त्वाचं आहे. उद्योजकांना कोणती वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, त्या वस्तूची किंमत किती आकारावी, किती वस्तूंचा पुरवठा करावा, या संदर्भातले प्रश्न जे उद्योजकांना निर्माण होतात त्यांची उत्तरं देखील ह्या शास्त्रातून उद्योजकांना मिळू शकतात. म्हणून त्यांच्यासाठी देखील हे शास्त्र महत्त्वाचं आहे किंवा त्यांना देखील हे शास्त्र उपयुक्त ठरत असतं. 3. सरकारसाठी किंवा शासनासाठी देखील हे शास्त्र उपयुक्त आहे. शासनाला अनेक धोरणे आखावी लागतात. शासनाला सार्वजनिक खर्च करावा लागतो, सार्वजनिक कर्ज उभं करावं लागतं, कर्ज घ्यावं लागतं, किंवा शासनाला उत्पन्न मिळवावं लागतं. तर या सर्व घटकांचे जेव्हा शासन व घटक जेव्हा शासनाला उपलब्ध करून घ्यायचे असतात तेव्हा या शास्त्राची मदत शासनाला होत असते. कारण धोरण आखताना सामान्य व्यक्तींपर्यंत त्या धोरणाचे फायदे पोहोचतात का, सार्वजनिक खर्च केला तर त्या खर्चाचे देखील फायदे सामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचतात का, कर्ज घेतल्यानंतर लोकांवरती त्याचा किती भार पडेल, प्रत्येक व्यक्तीवरती किती भार पडेल, लोकांनी दिलेले उत्पन्न आहेत, प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न गोळा केलं तर शासनाला एकूण किती उत्पन्न मिळेल, यासारखे जे काही शासनाला प्रश्न निर्माण होतात त्यांची उत्तरं देखील या शास्त्रातून शासनाला मिळू शकतात. म्हणून शासनाला देखील हे शास्त्र उपयुक्त ठरतं, महत्त्वाचं आहे. 4. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी. एका देशातून दुसऱ्या देशात वस्तू पाठवायची आणि दुसऱ्या देशातली वस्तू आपल्या देशात आयात करायची, असे जेव्हा आपण व्यापार करतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात. या व्यापाराच्या बाबतीत देखील हे शास्त्र उपयुक्त आहे किंवा मार्गदर्शन ठरते. कारण एका देशातून वस्तू दुसऱ्या देशात जाते तेव्हा जकात कर, जकात आकारली जाते. मग ही जकात किती आकारावी, एका वस्तूवरती किती आकारावी, किती आकारली पाहिजे, त्यामुळे एका व्यक्तीच्या वस्तूच्या किमतीवर किती परिणाम होतील, याचा अंदाज ह्या शास्त्रातून येत असतो. एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या बदल्यात जेव्हा घेतली जाते तेव्हा विनिमय दर निश्चित होत असतो. ह्या विनिमयांच्या संदर्भात देखील माहिती ह्या शास्त्रातून मिळते. तसेच सार्वजनिक वित्त जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती उभं करतो तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लागणाऱ्या ह्या वित्तीय घटकांची देखील माहिती सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राद्वारे समजते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना एका वस्तूवरती काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातूनच समजू शकतं. म्हणून शासनाला किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या संघटनांना हे शास्त्र उपयुक्त ठरतं. त्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्थेची कार्यवाही समजण्यासाठी.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडवलाच्या सहाय्याने अर्थव्यवस्था कार्यरत होत असतात. मग ही भांडवलशाही अर्थव्यवस्था कशी चालते याविषयीची माहिती समजण्यासाठी, तिची कार्यवाही समजून घेण्याची माहिती सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर कळू शकते. म्हणून भांडवलशाही अर्थव्यवस्थेची कार्यवाही समजण्यासाठी हे शास्त्र महत्त्वाचं आहे किंवा उपयुक्त आहे. त्यानंतर साधन संपत्तीच्या वाटपाचे स्पष्टीकरण करण्यासाठी किंवा ते समजण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त आहे. देशाची संपत्ती सर्व व्यक्तींपर्यंत कशा पद्धतीने पोहोचते किंवा प्रत्येक व्यक्तीला ती कशी उपभोगायला मिळू शकते, तिचं वाटप कसं देशामध्ये होत असतं, या संदर्भातील माहिती या शास्त्रातून समजू शकते. उदाहरणार्थ एखाद्या उद्योगामध्ये कुटुंबातील लोक कामाला जातात, त्यामुळे त्या कुटुंबाला उद्योगाकडून पैसे मिळतात, म्हणजे उत्पन्न मिळतं. हे पैसे कुटुंबाला मिळाले की कुटुंब ते पैसे आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करतात, म्हणजे कुटुंबाकडे आलेले पैसे आता वस्तू खरेदी केल्यामुळे विक्रेत्यांना मिळेल, विक्रेत्यांकडे ते पैसे जातात, म्हणजे संपत्ती उद्योगाकडून कुटुंबाकडे गेली होती, कुटुंबाकडून तीच संपत्ती आता विक्रेत्यांकडे आली. विक्रेते देखील आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी ते पैसे खर्च करतील, म्हणजे विक्रेत्यांकडे देखील ती संपत्ती राहत नाही, ती संपत्ती वेगवेगळ्या विक्रेत्यांकडे उद्योगांच्या मालकांकडे जाते. वस्तू खरेदीवरती खर्च केल्याने त्यांच्या मालकांना ते पैसे मिळतात आणि ते मालक देखील आपल्या दुकानांमध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू उद्योगाकडून खरेदी करतात आणि त्या खरेदी केल्यामुळे उद्योगाला पैसे देतात, म्हणजे पुन्हा या विक्रेत्यांकडे असणारे पैसे उद्योगाकडे जातात. अशा पद्धतीने संपत्तीचं वाटप अर्थव्यवस्थेमध्ये होत असतं आणि उत्पन्न एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा पद्धतीने फिरत असतं. हे कार्य साधन संपत्तीच्या वाटपाचं कसं चालू असतं, कशा पद्धतीने ते स्थलांतरित होत असतं, याच्याविषयीची माहिती समजण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरतं किंवा महत्त्वाचं आहे. 7. प्रारूपांची निर्मिती करण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त आहे. प्रारूप म्हणजे देशाच्या विकासासाठी एक साचेबंद तयार केलेला कार्यक्रम म्हणजे प्रारूप होय. म्हणजे शास्त्रज्ञांनी असे काही योजनांचा कार्यक्रम तयार करून ठेवलेला आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही योजना देशात राबवल्या तर विकास होऊ शकतो, म्हणून अशा घटकांना त्याने प्रारूपे असे नाव दिले. ह्या प्रारूपांची निर्मिती करत असताना, त्यांची माहिती समजून घेत असताना सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. म्हणजे देशाचा विकास करायचा असेल तर शेती क्षेत्राचा विकास तुम्हाला करावा लागेल. त्यानंतर उद्योगधंद्यांमध्ये वाढ करावी लागेल. जर एखाद्या प्रारूपामध्ये सांगितलं असेल की शेती क्षेत्रावरती 50% खर्च करा, उद्योग क्षेत्रावरती 25% खर्च करा आणि उरलेला 25% खर्च सेवा क्षेत्रावरती खर्च करा, तर देशाचा विकास होईल. तर हा खर्च केल्यामुळे देशाचा विकास कसा होईल, ह्या प्रारूपांची निर्मिती कशी करायची, या संदर्भातली माहिती या शास्त्रातून मिळू शकते. आर्थिक विकासासाठी देशात विविध प्रारूपांची निर्मिती करून त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते हे समजण्यासाठी हे शास्त्र महत्त्वाचे आहे किंवा उपयुक्त आहे. 8. आर्थिक कल्याणाचा पाया. देशातील लोकांचं कल्याण करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं असतं. देशातील नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू व सेवा उपभोगासाठी मिळणे म्हणजे लोकांचे कल्याण होय. हे कल्याण कसे होते हे समजण्यासाठी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त असते. लोकांना ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू मिळणे म्हणजे कल्याण होणे, आणि हे कल्याण होण्यासाठी प्रत्येकापर्यंत वस्तू कशा पोहोचतात, कशा पोहोचवल्या पाहिजे, याचं मार्गदर्शन सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रातूनच होऊ शकतं, मिळू शकतं. म्हणून या शास्त्राला महत्त्व आहे किंवा हे शास्त्र उपयुक्त आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व आपण अभ्यासलेलं आहे किंवा त्याची उपयुक्तता समजून घेतलेली आहे. या प्रश्नामध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये 8 पॉईंट आपण विचारात घेतले होते. पहिला पॉईंट, उपभोक्त्यांना निर्णय घेण्यासाठी. 2. उत्पादकांना निर्णय घेण्यासाठी.
तिसरं पाहिलं होतं सरकारला निर्णय घेण्यासाठी, आणि चौथं पाहिलं होतं आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी, पाच भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे कार्य समजण्यासाठी, सहा साधन संपत्तीच्या वाटपाचे स्पष्टीकरण करण्यासाठी, सात प्रारूपांची निर्मिती करण्यासाठी, आणि आठ आर्थिक कल्याणाचा पाया। अशा पद्धतीने 8 पॉईंट आहेत। प्रश्न 4 मार्कासाठी बऱ्याच वेळेला ह्या पॉईंटवरती विचारलेला आहे, 8 मार्काचा प्रश्न येत नाही, म्हणून 4 मार्काचा प्रश्न जर विचारला तर 5 ते 6 पॉईंट लिहून त्याचे स्पष्टीकरण करा आणि उरलेले पॉईंट फक्त खाली लिहा, म्हणजे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क ह्या प्रश्नाला मिळू शकतात। 3 मार्कासाठी जर विचारला तरी 4 ते 5 पॉईंट स्पष्ट करा, उरलेले पॉईंट तसेच लिहा। अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे। चला तर पाहूया प्रत्यक्षात प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे। ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राचं महत्त्व, उपयुक्तता, महत्त्व शब्द विचारला तरी उत्तर तेच आहे, उपयुक्तता शब्द विचारला तरी उत्तर तेच आहे। उत्तर लिहिताना सुरुवातीला सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची व्याख्या लिहा, त्यानंतर महत्त्व विचारलं तर महत्त्व शब्द लिहा, उपयोगिता विचारली उपयुक्तता विचारली तर उपयुक्तता शब्द लिहा, आणि मग तुम्हाला सोपे जे पॉईंट वाटतायत ते पॉईंट ह्या ठिकाणी लिहून त्याचे स्पष्टीकरण करा। अवघड पॉईंट फक्त खाली लिहा, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला जमत नाही असं वाटत असेल तर ते पॉईंट फक्त खाली इतर पॉईंटमध्ये त्याचं नाव टाका, स्पष्टीकरण केले नाही तरी चालेल। आपल्याला कमीत कमी 5 ते 6 पॉईंटचे स्पष्टीकरण आवश्यक आहे, त्यापेक्षा जास्त पॉईंटचे स्पष्टीकरण गरजेचे नाहीत, म्हणून ज्याची तुम्हाला स्पष्टीकरण येतील ते लिहा, आणि स्पष्टीकरण 2 ते 3 3 ओळीमध्ये केली तरी सफिशियंट आहे, जास्त स्पष्टीकरण करत बसू नका पॉईंटचं। अशा पद्धतीने तुमचा हा प्रश्न पूर्ण होईल, आणि 3 मार्काला विचारलं असेल तर 3 मार्क, 4 मार्काला विचारलं असेल तर 4 मार्क तुमचे पूर्ण मिळणार आहेत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा हा आपला शेवटचा पॉईंट संपलेला आहे। या ठिकाणी सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची ओळख या प्रकरणाची संपूर्ण डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओंमध्ये पाहिलेली आहेत। चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये प्रकरण 2 विषयीची माहिती घेऊन, तोपर्यंत नमस्कार।